पाथर्डीमध्ये पोलीस रेझिंग सप्ताह आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून मूकबधिर विद्यालयामध्ये मुलांना अल्पोपहार तसेच शस्त्रांची ओळख या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. पत्रकारांच्या कार्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी यावेळी मोठं कौतुक केलंय. पोलीस रेझिंग सप्ताह आणि पत्रकार दिनाचं औचित्य साधून मूकबधिर विद्यालयामधील विद्यार्थ्यांना अल्पोपहार आणि शस्त्रांची ओळख असा कार्यक्रम पाथर्डीमध्ये आयोजित करण्यात आला होता. पोलीस आणि पत्रकारांचं कार्य सेवाभावी पद्धतीनं केलं जात आहे, त्यामुळे खऱ्या अर्थानं ती मोठी साधना ठरते. पाथर्डी शेवगाव तालुक्याच्या सामाजिक सांस्कृतिक जडणघडणीमध्ये पत्रकारांचं मोठं योगदान आहे. पत्रकारितेचा वारसा अधिक समृद्धपणे पुढे जातो आहे असं मत यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी व्यक्त केलं आहे. प्रशासन, नागरिक, पोलीस, पत्रकार, लोकप्रतिनिधी अशा सर्व घटकांनी प्रशासन, नागरिक, पोलीस, पत्रकार, लोकप्रतिनिधी अशा सर्व घटकांनी समाज हितासाठी एकत्रितपणे विद्यादायक उपक्रमासाठी पुढं आले तर समाजकार्याची मोठी चळवळ उभी करता येईल. पोलीस स्थापना दिनाचं औचित्य साधून मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी जाणीवपूर्वक कार्यक्रमाचं आयोजन इथे करण्यात आलं होतं. समाजाच्या रक्षणासाठी जागरूकपणे पोलीस झटतायत याची जाणीव त्यांनी घेऊन वेगळा आनंद मिळू शकेल स्वतःचे व्यंग विसरून घटकाभरसाठी तरी अशा मुलांना जगण्यामधला आनंद देता येईल यामध्ये फार मोठं कार्य आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी देवदत्त केकांत तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, विद्यालयाचे संस्थापक नंदकुमार डाळींकर, ज्येष्ठ पत्रकार अविनाश मंत्री राजेंद्र सावंत, उमेश मोरगावजे, अभिजित खंडागळे, संदीप शेवाळे, सचिन दिनकर, राजेंद्र देवडे, नारायण पालवे, अजय गांधी आदी या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी, सूत्रसंचालन पीबी भोसले तर आभार राजेंद्र सावंत यांनी मानलेत. उद्घाटन समारंभानंतर विद्यार्थ्यांना पिस्तूल, रायफल, स्टेनगन, दंगल नियंत्रणासाठी लागणारं साहित्य आदींची ओळख तज्ज्ञांनी करून दिली आहे. 2 जानेवारी हा आपला महाराष्ट्र पोलीस दिनाचा स्थापना दिन रेझिंग डे म्हणून आपण साजरा करत असतो. तर 2 जानेवारी ते 8 जानेवारी पोलीस डेच्या अनुषंगानं त्या सप्त्यामध्ये आपण पोलीस विभागातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करत असतो. यामध्ये विशेषतः जे स्कूल्स आहेत, कॉलेजेस आहेत, अशा मुलांना पोलीस विभागाची माहिती व्हावी या अनुषंगानं आपण त्यांच्या भेटीदेखील पोलीस स्टेशनला आयोजित करत असतो. त्या कार्यक्रमाचा भाग म्हणून आज जी निवासी मूकबधिर विद्यालय आहे पाथर्डीतलं, या ठिकाणी आपण त्याच अनुषंगाने कार्यक्रम आयोजित केला होता. 6 जानेवारी आपल्याला माहीत असेल मराठी पत्रकार दिन आपण साजरा करतो, तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पत्रकार दिन आणि रेझिंग डे त्याचा असा आपण संयुक्तिक कार्यक्रम इथं घेतला. या निमित्तानं मुलांना पोलीस विभागाचीही माहिती सांगण्यात आली आणि त्याचबरोबर पाथर्डी भागातील जे आपले पत्रकार बंधू आहेत तर त्यांचा देखील आपण उचित या ठिकाणी सन्मान केलेला आहे. तर या ठिकाणी असा हा आपण महसूल प्रशासन, पोलीस विभाग आणि सर्व पत्रकार बंधू यांच्या सर्वांच्या एकत्रित आपण हा कार्यक्रम इथं आयोजित केला होता. या निमित्ताने हा जो कार्यक्रम आयोजित केला सर्वांचं स्वागत आणि हार्दिक मनपूर्वक अभिनंदन. आता पत्रकारिता यामुळे आम्ही घडले, आम्ही पूर्वी या पदाची निवड व्हायची आधी आम्ही पेपर वाचायचे, आम्हाला बेसिक नॉलेज मिळून आमचं सिलेक्शन झालं. आता पत्रकारिता यांचा संबंध शनिशनी कायम असतो. महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला बोलवलं, आमचा पत्रकार दिनाच्या निमित्ताने सत्कार केला, त्याबद्दल मी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाचे खरतर आभार मानतो. सचिन दिनकर, C24 तास, पाथर्डी. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.